नमस्कार, मी राम बुधवंत नवराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आहे. मी कार्यकर्ता या शोमध्ये आज आपल्यासोबत आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब आहेत. त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. जयस्वाल साहेब, तुमच्या राजकारणाची सुरुवात कशी झाली आणि कसा होता तुमचा तो प्रवास? खरं पाहिलं तर हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने सर्वात पहिली बैठक 1987 या 85 या ठिकाणी खडकेश्वर या ठिकाणी झाली. त्यासाठी मधुकर सरपोतदार साहेब आणि शाबीर शेख साहेब आले होते आणि त्यांच्या माध्यमातून त्या दिवसापासून शिवसेना जॉईंट केली आणि त्या जॉईंट केल्यानंतर कामाची सुरुवात केली. त्यानंतर 86 एक दंगल झाली, 87 दंगल झाली. त्यानंतर शिवसेना या ठिकाणी माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने पूर्ण जिल्ह्यात मराठवाड्यात वाढत चालली. त्यानंतर महापालिकेचे इलेक्शन लागले. त्या इलेक्शनमध्ये 60 उमेदवार होते आणि बाळासाहेबाची एक सभा संस्कृत मंडळावर भरली आणि त्या संस्कृत मंडळावर भरल्यानंतर 60 पैकी 28 नगरसेवक एकटे शिवसेनेचे या ठिकाणी निवडून आले. त्याच वेळेस बाळासाहेबांनी साष्टांग दंडवत घातलं होतं की या लोकांनी एकाच याच्यात 60 पैकी 28 नगरसेवक दिले. त्यानंतर हळूहळू आमदारकी आली, आमदार झाले, बाकी सर्व पद लोकांना मिळाले, खासदार झाले, सर्व झाले आणि त्या माध्यमातून शहराचा हळूहळू सर्व विकास या ठिकाणी करायला लागला. तुमचा कसा होता प्रवास? काय काय अडचणी आल्या? जेव्हा सुरुवातीला शिवसेना मोठी होत होती, तुम्हाला आमदारकीचं तिकीट भेटलं, प्रचार प्रसार कसा होता, त्यावेळेचं राजकारण कसं होतं? मी सुरुवातीला 1988 औरंगपुऱ्याचा मी नगरसेवक होतो. नगरसेवक झाल्यानंतर 1990 मी विरोधी पक्षनेता होतो. 90 या शहराचा महापौर होतो. 1995 परत निवडून आल्यानंतर 1995 स्टँडिंग कमिटीचा मी चेअरमन होतो. त्यानंतर 1996 हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुखाने सांगितलं, दर्शन घ्यायला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं, का रे प्रदीप, तू खासदारकी लढणार आहे? मग लोचा आपण आशीर्वाद दिला तर लढल. आणि 1986 ज्यावेळेस मी खासदारकी लढली, आपल्याला खोटं सांगत नाही, या शहरात त्या काळामध्ये मी 1,14,000 मतांनी 28 वर्षापूर्वी निवडून आलो. 1,14,000 मतांनी. हे माननीय शिवसेना प्रमुखाचं प्रेम होतं. या शिवसेना प्रमुखावर प्रेम करणारी छत्रपती संभाजीनगरची सर्व जनता होती. सर्वांसाठी चांगले विचार साहेबांचे होते आणि साहेबांनी कधी पाहिलं नाही तो कुठल्या जातीचा, हा कुठल्या जातीचा, हा त्या जातीचा आहे का तो जातीचा आहे, सर्वांना साहेबांनी सांभाळून मोठं केलं. आज माझ्यासारखा माणूस 28 वर्षापूर्वी म्हणलेलं आमदार मी 1,14,000 मतांनी झाला असेल, आता जर हिशोब लावला तर मला सांगता येणार नाही किती लाखांनी निवडून आलो असतो असं मला या ठिकाणी सांगतो. खरंच बाळासाहेबांसारखं प्रेम कधीही कोणाला मिळालं नाही, मिळवू शकत नाही. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना जवळून बघितलं, त्यांच्यासोबत राहिले, खरंच त्यांचा स्वभाव कसा होता? आम्ही फक्त त्यांची भाषणं ऐकली, त्यांचा तो कणखरपणा बघितला, पण त्यांचं राहणीमान कसं होतं, त्यांचा स्वभाव कसा होता, कसे बोलायचे, तुमची काही विशेष आठवण? बिल्कुल आठवण आहे की बाळासाहेबच्या शेवटच्या 10 दिवस त्यांच्याबरोबर फिरलो. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात बाळासाहेब बरोबर असायचं. रात्री जेवणाला त्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही जेवण करायला जायचो. अमरावतीपर्यंत त्यांचे पूर्ण दौरे केले. ते एकदम बिंदास होते, एकदम मनापासून आवडणार होते. कधी कधी हसी मजाक करायची, प्रदीप हात धुतलेले आहे का जेवायला बसले तर? म्हणजे बाळासाहेबांसारखा मी म्हणलं ना, जर मी माणूस नाही पाहिला. आमच्याकडं ज्या काळामध्ये 86-87 जी दंगलं झाली, त्या दंगलीमध्ये गटानी काका, विटेकर काका, ज्यांचं माझ्यापेक्षा जास्त वय होतं, त्यावेळेस रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत कोर्टाचे माझ्या वकीलबरोबर काम करायचे. आणि आमच्या त्या काळाचे शहर प्रमुख अशोक चोटलाने सध्या वारले, ते आम्ही जायचो बाळासाहेबांनी त्यावेळेस गटानीच एकटे आले. यांनी म्हणलं, साहेब एवढं काम केलं की हाताची वार जागू नका. साहेबांनी त्याला खिशातून आपले 10,000 रुपये काढून दिले आणि मला अशोक चोटलाने सांगितलं, हे प्रदीप, याचा काहीतरी कर. आता बाळासाहेब म्हणल्यानंतर काहीतरी कर, तर आम्ही पण जरा थोडा जोशमध्ये आलो. आता बाळासाहेब म्हणल्यानंतर प्रश्न कुठे येतो?
तर आम्हाला काही सुचलं नाही आणि त्यावेळेस बाळासाहेबांना सांगितल्यानंतर त्याला आम्ही एक नवी स्कूटर घेऊन दिली. नंतर गेल्यानंतर बाळासाहेबांनी म्हटलं काय केलं प्रदीप त्या गटानीचं, मी नाशिक चुटलानी होतो. आता बाळासाहेब विचार लागले, छाती फुगली, स्कूटर घेऊन दिली साहेब त्याला, आम्ही एक स्कूटर घेऊन दिली. वा वा वा, काय छान काम केलं प्रदीप, त्याला श्रीमंत भिकारी करून टाकलं. हे मला पेट्रोलला पैसे दे ना, मला पेट्रोलला पैसे दे ना, मला पेट्रोलला पैसे दे ना. तुम्हाला कळलं नाही, त्याला एखादी पिठाची गिरणी टाकून द्यायची असती, त्यांना एखादी टपरी टाकून द्यायची असती, त्याचा जो व्यवसाय चालला असता, त्याच्यामध्ये त्याच्या घराच्या कुटुंबाचं जेवण हे खावण चाललं असता, असे प्रकार करायचे का आपण काय करायचं? म्हणजे बाळासाहेबांचे विचारधारा विचार करा की त्यांचे विचार काय होते आणि आम्ही आमच्या जगा खुश का होतो, की त्या माणसाला काहीतरी मिळावं, त्यांनी जगावं, त्यांच्या घरच्या लोकांनी काय करावं, हे बाळासाहेबांची प्रतिमा होती. बाळासाहेबाला कोणीच ओळखू शकत नाही, इतका जवळ बाळासाहेब राहिले मला माहिती आहे, एक एक वस्तू त्यांच्या सारखी येत. तुम्ही जुनं राजकारण बघितले, आत्ताचं राजकारणसुद्धा बघताय, यामध्ये काय फरक आहे तुमच्या मते? जे नवीन राजकारणात येणारे तरुण आहेत त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? येणाऱ्या सर्व तरुणांना एक प्रामाणिक राहावं, चांगलं काम करावं, सर्वसामान्य लोकांशी आपण वागताना चांगलं वागावं. आपण निवडून आल्यानंतर मस्ती येऊ नये, नाहीतर निवडून आल्यानंतर मस्ती फार लवकर येते. असे चैन काही लोक चैन फिरवायला लावतात, काही लोकांना असं वाटतं मी 10-10 वेळेस पाय पडलो ते विसरून जातो, आणि निवडून आल्यानंतर नगरसेवक म्हणतो हय तुझा आहे मोरे तुझा कॅबिन तोडून टाकाल, पाणी नाही आलं तर उद्या, तुला माहिती आहे पाईपलाईन फुटलेली आहे, 3 दिवस ते होणार नाही. सरळ सांग ना, 3 दिवस होतं. आजही मी सर्व लोकांना सांगतो तुमचं काम होतं का? यस नाही होतं, आताही नाही म्हणतो. कारण की लोकांशी खोटं बोलू नका. आजही तुम्ही 5व्या चक्करमध्ये जर नाहीच म्हणणार आहे ना, मग पहिल्या चक्करमध्ये सत्य म्हणा ना की हा काम होणार नाही, 5व्या चक्करमध्ये तेच म्हणणार आहे. कारण की त्या गरिबाला 5 चक्रा का मारायला लावायच्या, हा सर्वात मोठा विषय माझा तो आहे. आणि महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही आता आमदार म्हणून आहात, काय काय योजना आहेत ज्या आमदार म्हणून तुम्ही शहरात राबवणार आहात, किंवा अजूनही तुम्हाला काम करायचं आहे, काय कामं आहेत जी तुम्हाला अजून करायची आहेत? मी सर्वप्रथम ज्यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये आज काम करतो ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री फडणवीससाहेब आणि अजितदादा यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की मध्य विभाग तो असा होता की 22 वर्ष चिखलामध्ये राहणारे लोक आज त्या सर्व ठिकाणी जवळपास 70% त्या भागामधून मिसारवाडीपासून तर जटवाडापर्यंत अनेक लोकांचे रोड बनवून दिले, अनेक लोकांचे काम करून दिले. काही काही लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम, कोणाचा ह्याचा प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम कधी सॉल्व न होणारा. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी CM डिप्टी CMचं मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी जवळपास 400 कोटी रुपये दिल्यामुळं आज इतकं चांगलं काम या ठिकाणी मी करू शकलो. आणि आज माझ्या मला असं वाटतं प्रत्येक समाज माझ्याशी खुशी आहे, प्रत्येक समाजाच्या ठिकाणी मी काम केलेलं. आणि शेवटचा प्रश्न, आनंद दिघे साहेबांनाच तुम्ही खूप जवळून बघितलेला आहे, त्यांच्याशी संवाद साधला आहे, बाळासाहेबांचीसुद्धा तुम्ही परिचित आहात, या दोन्ही नेत्यांमधील फरक काय होता आणि त्यांच्यातील साम्य काय होतं? दोन्ही नेत्यांना तुम्ही कसं बघता तुमच्या शब्दांमध्ये? बाळासाहेब बाळासाहेब होते, दिघेसाहेब दिघेसाहेब होते. बाळासाहेब आपल्या पद्धतीने काम करायचे, दिघेसाहेबसुद्धा आपल्या पद्धतीने रात्री 3-3 वाजेपर्यंत काम करायचे, सर्वसामान्य माणसाचे काम करायचे, सर्वसामान्याची अडचण सोडवायचे. आणि ते सर्व सोडवत असताना कुठलंही कोणाचं काम असो ते आनंद याच्यामध्ये 3-4 वाजेपर्यंत लोकांचे काम करायचे. कारण की त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेबाची शिकवण होती आणि त्या शिकवणीच्या माध्यमातून दिघेसाहेबांनी इतकं काम केलं की दिघेसाहेबाला एक वेळेस पोलिसांनी रासुकामध्ये अटक केलं. 7 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतचे जे मुलं असतील जवळपास 25,000 मुलं रोडवर आले. कारण की आनंद दिघेसाहेबांनी कॉलेजमध्ये लाव, शाळेमध्ये लाव, कंपन्यामध्ये लाव, कोणी बिल्डर त्याचा हे देत नसेल ते करायला लाव, टोटल ते करायला लावायचे. आणि 100% त्यांनी इतकं चांगलं काम केलं. आजही ठाण्यामध्ये दिघेसाहेबाचा फोटो लागल्याशिवाय
आजही बॅनर लागत नाही. त्या दोन्ही दोन्ही नेत्यांमध्ये संबंध कसे होते, एकमेकांना काय बोलायचे किंवा कसा संवाद व्हायचा, तुम्ही कधी ऐकला का त्यांच्याशी संवाद? त्यांच्यावर ऐकलं नाही, पण शेवटी बाळासाहेबांचे सर्व आम्ही शिष्य आहोत. आम्ही ज्या जे आम्हाला आदेश दिला त्या पद्धतीने आम्ही काम केलेलं. काही विशेष आठवण आनंदाई किंवा तुमच्या आंदोलनातील काही एकमेव आंदोलन जे तुम्ही उल्लेख करू शकता काही विशेष? मी आंदोलनापेक्षा एवढंच सांगाल, माझ्यासारखा एक साधा माणूस, मला जात विचारली ना धर्म विचारला, तुझे किती लोक असतील, तू कसा राहिला, तू 1996 मी इतकं हे होतो, मला महापौर केलं, चेअरमन केलं, विरोधी पक्षनेता केला, मला खासदार केलं, मला आमदार केलं, कधी विचारलं नाही त्यांनी तुझी जात कुठली. ज्यावेळेस मी राहिलो त्यांच्या आपले सुरेश पाटलाशी, माझा समाज पूर्ण जिल्ह्यामध्ये 5,000 नसं, आणि मला लोकांनी शिवसेना प्रमुखामुळं, शिवसेना प्रमुखाच्या विचारामुळं मला निवडून दिलं, आणि ते बी 1,14,000 मला जीवनात कधी विसरता येणार नाही. हे आपल्यासोबत होते आमदार प्रदीपजी जयस्वाल. बाळासाहेब यांच्यासारखा नेता होणे नाही असं त्यांचं म्हणणं आहे. राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.